ऊस एक असं पीक आहे, एनी आयडिया कोण सांगू शकतं का कि ऊस एक किती महिन्याचं पीक आहे? अठरा महिने, ओके, अजून 12 महिने, 12 महिने. अगदी बरोबर आहे, साधारणतः 1 ते 1.5 वर्ष, 1 ते 1.5 वर्ष आपलं हे ऊसाचं पीक असतं. बऱ्याच जणांना ऊस हे किती महिन्याचं पीक आहे हेही माहीत नसतं, आणि जर आपण आपल्याला माहीत नसेल तर समजा ऊस हे किती महिन्याचं पीक आहे आणि आपण एखाद्या शेतकऱ्याला भेटायला जातो आणि त्या शेतकऱ्याने सहज जर तुम्हाला विचारलं की सांग बाबा किती महिन्याचं ऊस हे पीक येतं, आणि जर आपल्याला उत्तर माहित नसेल तर मला सांगा शेतकरी समोर तयार होईल का आपल्याकडनं घ्यायला काय? अजिबात. म्हणून एकदम हा प्रश्न विचारला, कारण इवन तुम्हाला एक रिअल फॅक्ट सांगतो, आपली नॉलेजची टेस्ट ही केलीच जाते. इवन तुमच्या नॉलेजची पण टेस्ट होते, माझ्या नॉलेजची पण टेस्ट होते. राईट, त्याच्यामुळं जेवढं जास्त आपण नॉलेज वाढवू तेवढं जास्त आपल्या पिकासाठी ते फायदेशीर असतं किंवा आपल्यासाठी ते फायदेशीर असतं. ऊसाची लागवड झाल्यानंतर शेवटचा एक टॉपिक आहे आपला आंबा, कारण तो खूप टेक्निकल आहे, खूप क्रिटिकल आहे, त्याच्यामुळे मी त्याला शेवटी ठेवलेला आहे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते शेड्यूल जे आहे ते व्यवस्थित आपल्याला ते कळलं पाहिजे. ऊसाची लागवड 12 महिने जरी होत असली तर प्रमुख 3 हंगाम असतात, एक म्हणजे आडसाली, दुसरा म्हणजे पूर्व हंगामी, आणि तिसरं म्हणजे सुरू हंगाम. तुमच्या भागामध्ये जर जुलै ऑगस्ट या पिरियड मध्ये ऊसाची लागवड होत असेल तर त्याला आपण म्हणतो आडसाली लागवड. हा ऊस आपल्या शेतामध्ये जवळपास 18 महिने असतो. तुमच्या भागामध्ये जर सप्टेंबर ते नोव्हेंबर या पिरियड मध्ये ऊसाची लागवड केली जात असेल तर त्याला आपण पूर्व हंगामी असं म्हणतो. जवळपास 14 ते 15 महिने हा ऊस आपल्या शेतामध्ये असतो, आणि शेवटी आहे सुरू हंगाम. म्हणजे आपल्या भागामध्ये जर डिसेंबर ते फेब्रुवारी सुरू हंगाम असं म्हणतो, जवळपास 13 ते 14 महिने हा ऊस जो आहे तो आपल्या शेतामध्ये असतो. प्रमुख 4 वाढीच्या अवस्था, पहिली असते उगवण, दुसरी असते फुटवे, तिसरी असते पूर्व वाढ, आणि चौथी असते जोमदार वाढ. प्रमुख ऊसाच्या 4 वाढीच्या अवस्था. आता सगळ्यात मेन तुमच्या पटकन लक्षात येईल, आता पूर्व मशागत, जवळपास ऊसाची मुळं जी आहेत ते 90 ते 100 सेंटीमीटर खाली खोल जातात. आणि जर तुम्ही हे शेतकऱ्यांना सांगितलं तर मला सांगा समोरचा शेतकरी हा विचार करणार की नाही की तुम्हाला किती माहिती आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही हे सांगितलं की ऊसाची मुळं 90 ते 100 सेंटीमीटर खाली खोल जातात, तर एक एक्स्ट्रा इम्प्रेशन आपण शेतकऱ्यांवर पाडतो. तिथे शेतकरी हा विचार करतो की याला सगळं माहिती आहे, आणि म्हणून पूर्व मशागत करत असताना, जमीन तयार करत असताना प्रत्येक वेळेला आपण ग्रॅन्युअल्स वापरलेलं आहे. सोयाबीन मध्ये आपण बघितलं, कॉटन मध्ये आपण बघितलं, आलं या पिकामध्ये आपण बघितलं ग्रॅन्युअल 5 किलो आणि ऍग्रीटेटिव 160 ml, त्या दोन गोष्टी आपल्याला सुरुवातीला एकत्र मिक्स करून आपल्या जमिनीमध्ये टाकायच्या. इथे तुम्ही ऑप्शन म्हणून ऍक्वाजेल पण वापरू शकता, सुरुवातीला जरी वापरलं तरी चालेल, काही अडचण नाही. एका एकरसाठी आपल्याला ग्रॅन्युअल 5 किलो, ऍक्वा 82 160 ml किंवा ऍक्वाजेल 1 kg. एखादा शेतकरी रासायनिक खत वापरत असेल तर त्या रासायनिक खतांचं प्रमाण 25 ते 30% कमी करा, आणि त्या खतामध्ये हे दोन प्रोडक्ट मिक्स करून जरी टाकला तरी आपल्या पिकासाठी ते फायदेशीर ठरत. इथे काय मी व्हरायटी दिलेली आहेत, ज्या व्हरायटी बऱ्यापैकी लागवड केली जाते, एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, एक एक्स्ट्रा माहिती तुम्हाला माहिती असावी म्हणून. नेक्स्ट आहे बेने सीड ट्रीटमेंट. तर ऊसाचं जे बेने असतं त्याची पण ट्रीटमेंट आपण केली पाहिजे.
मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगतो. उसाची उगवण जी आहे, उसाची उगवण जी आहे ती 20-25 दिवसानंतर चालू होते. तर त्यासाठी आपल्याला ह्युमिक 2 ml आणि ऍग्री प्रोटेक्ट 2 ग्राम, जे 100 लिटर पाण्यामध्ये 200 मिली ह्युमिक आणि 200 ग्राम प्रोटेक्ट ते आपल्याला एकत्र मिक्स करायचे आहेत. उसाच्या ज्या कांड्या असतात त्या कांड्या त्याच्यामध्ये बुडवून ठेवायच्या आहेत. एक 10-15 मिनिटं थोडं सावळीमध्ये सुकू द्यायचं आहे आणि मग बाहेर काढून त्याची आपल्याला लागवड करायची. कशी लागवड करायची आहे हे खाली थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे पिक्चरमध्ये. एकदा का तुम्ही उसाची लागवड केली की लागवड केल्यापासून 20 ते 40 दिवस 20 ते 40 दिवस या पिरियडमध्ये उसाची वाढ करणे फार महत्वाचे असते आणि म्हणून आपण प्रत्येक स्टेपमध्ये ऍग्री ह्युमिकचा वापर केलेला आहे, जेणेकरून उसाची वाढ व्यवस्थित झाली पाहिजे. नेक्स्ट आहे नॅनोटेक आणि 82. 15 लिटर मधून आपल्याला 30 ml ह्युमिक, 30 ग्राम नॅनोटेक आणि 10 ml 82 हे आपल्याला 15 लिटर मधून मिक्स करून स्प्रे करायचं. ज्या शेतकऱ्यांकडे ड्रिप सिस्टीम आहे किंवा जे शेतकरी पाटाने पाणी देतात तर त्यांच्यासाठी ह्युमिक 300 मिली, नॅनोटेक 300 ग्राम आणि 82 160 ml या तिन्ही गोष्टी जरी आपण एकत्र मिक्स करून सोडलं पाण्यासोबत तरी आपल्याला उत्तम प्रकारे रिझल्ट आपल्याला तिथे दिसून येतात. नेक्स्ट पुढची स्टेप आहे, ज्या वेळेला आपल्याला ऊस या पिकामध्ये साधारणतः 6 ते 9 आठवडे होतात म्हणजे फुटवा अवस्था, 1.5 ते 2 महिन्यांनी इथे आपण दुसरा स्प्रे करू शकतो ह्युमिक 30 ml, ऍग्री गोल्ड 20 ग्राम, ऍग्री 82 10 ml. 15 लिटर मधनं आपल्याला ते मिक्स करून स्प्रे करायचं. किंवा जे शेतकरी खत वापरतात तर ग्रॅन्युअल 5 किलो, ऍग्री गोल्ड 100 ग्राम आणि ऍग्री 82 160 ml हे आपल्याला एकत्र मिक्स करून वापरायचे. 2 ऑप्शन आहेत, दोन्ही पैकी कुठलंही एक वापरलं तरी चालेल. आयदर तुम्ही स्प्रे करा किंवा घालून खतासोबत वापरलं तरी चालेल, दोन्ही मध्ये तुम्हाला रिझल्ट जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने मिळेल. तिसरी अवस्था, याला आपण बाळ बांधणी म्हणतो. फक्त आपल्याला एवढं लक्षात घ्या की कोणते प्रोडक्ट आपल्याला कधी वापरायचे आहेत आणि किती डोज मध्ये वापरायचे. या स्टेज मध्ये आपल्याला ह्युमिक 500 मिली, ऍग्री गोल्ड 100 ग्राम आणि ऍग्री 82 160 ml हे आपल्याला खालून पाट पाण्यासोबत आपण याचा वापर करायचा. शेवटची अत्यंत महत्वाची स्टेप आहे, जरी ऊस हे पीक 12 महिन्याचं असलं तरी पहिले 4 ते 5 महिने अत्यंत महत्वाचे आहेत, याला आपण मोठी भरणी असं म्हणतो. इथे बरेचसे शेतकरी जे आहेत ते रासायनिक खतांचा शेवटचा डोस वापरतात आणि त्या डोस सोबत आपल्याला, त्या खतांसोबत आपल्याला ग्रॅन्युअल 5 किलो, नॅनोटेक 500 ग्राम, ऍक्वाजेल 1 kg या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र मिक्स करून टाकायच्या आहेत जमिनीमध्ये आणि मग आपल्याला भर द्यायची. तुम्ही खाली बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला भरणी करायची. इवन प्रत्येक ऊस या पिकामध्ये आपण अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट जे आहेत ते आपण घेतलेले आहे. तर प्रोडक्टची रिक्वायरमेंट काय असेल एका एकरसाठी हे थोडक्यात इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.